आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारे खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे बिस्किट कसे बनवायचे हे पाहणार आहेत। आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बिस्किट बनवण्यासाठी इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेले। आज आपण गव्हाच्या पिठापासून बिस्किट बनवणार आहेत आणि ते सुद्धा एकदम मस्त खुसखुशीत। तर 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेले। 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बारीक रवा घालायचा त्याच्यामध्ये। रवा एकदम बारीक असतो तो घ्यायचा आणि 1 कप रवा घालायचा नसला तुम्हाला तर थोडा कमी का होईना पण रवा घालायचा, त्यामुळे बिस्किट खूप मस्त होते तर खुसखुशीत। 1/2 चमचा विलायची पावडर घालायची आणि थोडेसे काजू बदामचे काप घालायचे त्याच्यामध्ये। बिस्किट खाताना खूप मस्त लागते, तर तुम्हाला जर घालायचे असले तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल। आणि 6 ते 7 चमचे आपल्याला तूप घालायचे त्याच्यामध्ये। तर तूप मी थोडंसं कोमट करून घेतलेले, ह्या चमच्याने मी 7 चमचे तूप घेतलेले। 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप रवा असेल तर त्याच्यासाठी फक्त 6 ते 7 चमचे तूप घालायचं, ह्याच्यापेक्षा जास्त तूप घालायची गरज नाही। आणि तूप आपल्याला आता चांगलं गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचंय। चमचा काढून ठेवूया आणि हातानेच आपण गव्हाच्या पिठाला तूप चांगलं लावून घेऊया। तर हे पास चोळून चांगलं गव्हाच्या पिठाला तूप लावून घ्यायचं। ह्याच्यामध्ये तूप घालताना तूप थोडंसं गरम करून घालायचं, त्यामुळे बिस्किट खूप मस्त होते तर खुसखुशीत। तर हे पहा, मी गव्हाच्या पिठाला तूप चांगलं चोळून घेतलेलं आहे, थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। आणि इथं मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप साखर आणि 1/2 कप दूध घ्यायचं आहे। साखर आणि दूध आपल्याला पळीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं। साखर दुधामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची नाही, फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये दूध घालण्यासाठी जे आपण घेतलंय ते गरम घ्यायचं नाही आणि फ्रीजमधलं थंड सुद्धा घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं। आणि हे पहा, मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे, तर लगेच पीठ मळायला घेऊया। असं पळीने थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचंय। एकदम जास्त दूध घालायचं नाही, लागण असं थोडं थोडं घालायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं। मी 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप रवा घेतलेला आहे, त्याच्यासाठी 1 कप साखर घेतली मी। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर साखर तुम्ही थोडीशी कमी घाला। हे बिस्किट बनवायचे एकदम सोपे आहेत आणि साहित्य सुद्धा एकदम कमी लागतं। तुम्ही जर मुलांसाठी एकदम जास्त बनवून ठेवले तर भरपूर दिवस टिकते, बिलकुल खराब होत नाहीत। तर हे पहा, मी थोडं थोडं दूध घालून मस्त असं पीठ मळून घेतलेले आणि आपण साखर आणि दूध एकत्र करून घेतलेलं, त्याच्यामधलं एवढं शिल्लक राहिलेलं आहे, साधारण 2 ते 3 चमचे शिल्लक राहिले। तर हे आपण चहामध्ये घालू शकतो। तर हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं नाही, लगेच ह्याचे आता बिस्किट बनवायला घेऊया। तर पिठामधला आपण एक थोडासा मोठा असा गोळा काढून घेऊया पिठाचा आणि हातावरती चोळून चांगला गोळा बनवून घ्यायचा। तर हे पास हातावर चोळून चांगला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि लगेच आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची। लाटून घेत असताना जर हे पळपटाला चिटकलं तर थोडंसं तुम्ही गव्हाचं सुक्कं पीठ लावू शकता। आणि आपण हे पीठ कितीही चांगलं मळून घेतलं तरी सुद्धा लाटताना असे त्याला थोड्याशा चिरा पडतात, तर हाताने चांगलं जुळून घ्यायचं आणि मध्यम अशी त्याची चपाती लाटून घ्यायची। चिरा पडलं की हे पा, असं हाताने चांगलं जुळून घ्यायचं आणि मध्यम अशी चपाती लाटून घ्यायची। चपाती जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही। चपाती लाटताना चिरा पडल्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही। चिरा पडल्या की हाताने चांगलं जुळून घ्यायचं आणि मध्यम अशी चपाती लाटून घ्यायची। तर हे पहा, मी मध्यम अशी चपाती लाटून घेतलेली आहे, तर इतपत आपल्याला जाड ठेवायचे। तर लगेच आता ह्याचे आपण बिस्किट कट करून घेऊया। तर बिस्किट कट करून घेण्यासाठी मी असा एक साचा घेतलेला आहे। तुमच्याकडे हा साचा नसेल तर तुम्ही एखादी छोटी वाटी किंवा ग्लास घेऊ शकता किंवा एखाद्या बॉटलच्या झाकणाने सुद्धा बिस्किट कट करून घेऊ शकता। आणि हे पण आपल्याला असे बिस्किट कट करून घ्यायचे आहेत। थोडासा डिझाईनचा साचा आहे त्यामुळे किती छान बिस्किट दिसतेत पा, खूप मस्त दिसतेत। तर राहिलेले सगळे बिस्किट आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही ह्या बिस्किटला तुम्हाला हवा तर साखर देऊ शकता, तुमच्याकडे जर दुसऱ्या डिझाईनचा साचा असेल तर तुम्ही त्याने सुद्धा बिस्किट कट करून घेऊ शकता, किंवा सुरीने सुद्धा तुम्हाला जसे पाहिजेत तसे आकारामध्ये तुम्ही बिस्किट कट करून घेऊ शकता। चौकोनी, त्रिकोनी किंवा तुम्हाला जशी डिझाईन आवडून तशा डिझाईनमध्ये तुम्ही बिस्किट कट करून घेऊ शकता।
हे पाहित मी थोडेसे बिस्किट बनवून घेतलेले आहेत आणि थोडेसे बिस्किट मी डिझाईनचे बनवलेत आणि थोडेसे गोल सुद्धा बनवलेले आहेत. तुम्हाला दाखवलेल्या वाटीने सुद्धा थोडेसे बिस्किट मी कट करून घेतलेत. तर लगेच आता बिस्किट आपण तळून घेऊया. बिस्किट तळून घेण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल आपल्याला सुरुवातीला जास्त कडकडीत गरम करायचं नाही. हे बिस्किट तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही, थोडंसं कमीच गरम करायचं आणि त्याच्यामध्ये बिस्किट तळून घ्यायचे. सुरुवातीला जास्त कडकडीत जर तेल गरम केलं तर त्याच्यामध्ये सोडल्याबरोबर बिस्किट काळे होणार आणि आतपर्यंत छान खुसखुशीत होणार नाहीत. तर तेलात बस 3 एवढे बिस्किट मी सोडून घेतलेले आहेत. मध्यम गॅस करायचा आणि छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत बिस्किट आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बिस्किट तळून घेत असताना आपल्याला गॅस बिलकुल मोठा करायचा नाही. बिस्किट पटकन तळून घेण्यासाठी तुम्ही जर गॅस मोठा केला तर बिस्किट वरून वरून काळे होतील आणि आतपर्यंत छान तळले जाणार नाहीत. तर हे पहा, मी अधूनमधून पलटी करून मस्त बिस्किट तळून घेतलेले आहेत आणि किती मस्त कलर आलाय त्याला पहा, खूप मस्त कलर आलेला आहे आणि बिलकुल तेलकट झालेले नाही तर एकदम मस्त झालेत खुसखुशीत. तर तळून घेतलेले बिस्किट आपण काढून घेऊया आणि राहिलेले सगळे बिस्किट आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, मी सगळे बिस्किट तळून घेतलेले आहेत आणि खूप मस्त झालेत खुसखुशीत. बिस्किट बघताच तुम्हाला अंदाज येत असेल बिलकुल तेलकट झालेले नाहीत, एकदम मस्त झालेले आहेत खुसखुशीत आणि खायला सुद्धा खूप छान झालेत. तुम्ही हे बिस्किट एकदम जास्त बनवले तर महिनाभर टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. बिस्किट तळून घेतल्याच्या नंतर पूर्णपणे गार होऊन द्यायचे आणि त्यानंतर डब्यात भरून ठेवायचे. महिनाभर टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. तर तुम्ही सुद्धा असे झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारे गव्हाचे पिठाचे बिस्किट नक्की बनवून बघा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.